पनवेल महापालिका 2016 साली स्थापन झाली. गेल्या 5-6 वर्षात 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या आरोग्य सेवांच्या मार्फत वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळणार आहेत. ज्यांना कोणत्याही आरोग्य सेवा परवडत नाही त्यांच्यासाठी महापालिकेने हक्कांची आरोग्य केंद्र बनविली असून महापालिका पायाभूत सोयी सुविधावरती भर देत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावेळी केलं. पनवेल महापालिकेच्या वतीने कामोठे सेक्टर 22 येथे नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या केंद्राचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत यांच्यासह महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की सामान्यतः 50,000 लोकसंख्येस एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, यानुसार पनवेल महापालिकेस 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत. यामध्ये 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्वीपासून कार्यान्वित आहेत आणि 3 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आज कार्यान्वित करण्यात येत आहे. नागरिकांना येथे निशुल्क सुविधा मिळणार आहेत. नागरिकांनी हा दवाखाना पालिकेचाच आहे असं न मानता तो आपला दवाखाना करून घ्यावा असे आवाहन केले. या सगळ्या सेवा मोफत देण्याचं त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्याबद्दल मी महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे आधी आरोग्यमंत्री देखील राहिलेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची सूत्र त्यांनी जेव्हापासून हातात घेतली त्यावेळेपासून या राज्यामधल्या प्रत्येक घटकासाठी आरोग्याच्या सुविधा मला कशा निर्माण करता येतील याचा प्रयत्न ते असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अन्य सर्व सहकारी हे जाणीवपूर्वक या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असू द्या, तुमच्याकडे सफेद रेशन कार्ड असू द्या, ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्या प्रत्येकाला आता महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार हे आपल्याला सगळ्यांना मोफत दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं एक आरोग्याच्या सुरक्षेचं कवच हे आपल्या भोवती उभं केलंय. दरम्यान खांदा कॉलनीमध्ये नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख आणि माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या उपस्थितीत झाले. तसेच कळंबोली गावांमध्ये नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आयुक्त, माजी नगरसेवक रवींद्र भगत, अमर पाटील, उपायुक्त, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.